पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधामध्ये अनेक पदे कमी करून अधिकाऱ्यांची पदे वाढवण्यात येत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. हा अन्यायकारक प्रस्तावित आकृतीबंध मंजूर करण्याची प्रक्रिया तात्काळ थांबून गट क आणि ड सवर्गातील सध्याची मंजूर पदे कायम ठेवावीत या मागणीसाठी 25 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघाचे अध्यक्ष अंकुश शेजाळ यांनी ही माहिती दिली. यावेळी अशोक शिंदे, प्रियांका भगत, गणेश सावंत, पांडुरंग राक्षे, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करून तो अंतिम करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे. सुधारित आकृतीबंधामध्ये वर्ग 3 व वर्ग 4 वर्गातील पदे मोठ्या प्रमाणात कमी करून वर्ग 1 आणि 2 मधील अधिकाऱ्यांची पदे वाढवण्यात येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही बाब पशुसंवर्धन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी भविष्यामध्ये धोकादायक ठरणार आहे. या संदर्भात पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघटनेने पशुसंवर्धन आयुक्तांना निवेदनाद्वारे प्रस्तावित आकृतीबंधामध्ये कर्मचाऱ्यांची पदे कमी करण्यात येऊ नयेत अशी मागणी केली आहे. त्यानंतर प्रधान सचिव यांच्याकडेही निवेदन दिले आहे, परंतु प्रशासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. उलटपक्षी पशुसंवर्धन विभागाने हा अन्यायकारक आकृतीबंध सरकारच्या मंजुरीस्तव सादर केला आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 25 नोव्हेंबरला मुंबई येथे मंत्रालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आलंय. पशुसंवर्धन विभागाच्या हितासाठी पुरेशा पदसंख्येचा आकृतीबंध तयार करण्यात यावा. संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्या सोमवार 28 तारखेपासून असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व कर्मचारी कामकाज पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात येईल असंही संघटनेच्या वतीनं महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कळवण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. शासनाच्या नियमाप्रमाणे नवीन आकृती बंद करायचा असंही सांगण्यात आले. दर 10 वर्षाने आकृती बंद केला जातो. आता शासनाचं धोरण काही जरी असलं तरी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हात तुम्ही तोडू शकत नाही. कारण ते जर हात नसतील कार्यालयामध्ये तर कामच होणार नाहीये याचा विचार केला जात नाहीये. फक्त पशुसंवर्धन विभागामध्ये हे खातं जे आहे हे तांत्रिक विभागाचं आहे. या ठिकाणी फक्त तांत्रिक जे डॉक्टर साहेबांमध्ये त्याशी संलग्न कार्यालयामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत, ज्युनियर क्लार्क असतील, सिनियर क्लार्क असतील, अधीक्षक असतील, लघुलेखक असतील किंवा खालचं फिल्डर वर्ग 4 कर्मचारी, शिपाई असतील, मनोपचारक असतील किंवा परिचर असतील, याची पदामध्ये घेतलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एखादी इमारत जर उभी करायची असेल तर तिचा पाया हा भक्कम लागतो, तरच तर इमारतीचा डोलारा उभा राहतो. आता जर यांनी हे नवीन आकृतीबंध करायचं जे सुचवलं असेल त्याचा पाया हा पूर्णतः कच्चा ठेवलेला आहे. कच्चा म्हणजे कसं की फेडरल कॅडर जे ज्युनियर क्लार्कचा आहे त्या ज्युनियर क्लार्कची पदं सगळी कमी करून टाकलेली आहे. आता ज्युनियर क्लार्कची पदं कमी करून टाकलेली आहेत आणि शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे कंत्राटी पद्धतीने भरती करायची पद्धत चालू केलेली आहे. जर जे मूळ पद आहे की जिथून सुरुवात होती पदांची पदोन्नतीची, की ज्युनियर क्लार्क असेल तो सिनियर क्लार्क होईल, सिनियर असिस्टंट होईल, अधीक्षक होईल, एओ होईल, सिनियर एओ होईल, ही जी संरचना आहे ही संरचना पूर्वीपासून केलेली आणि प्रचलित वर्षानुवर्ष चालत आहे. परंतु आता ह्या नवीन आकृतीबंधाच्या धोरणामध्ये खालचा जो पायाच निखळून काढल्यानंतर इमारत कशी उभं राहिली ह्याचा मोठं आश्चर्य सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर उभं राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर कार्यालयामध्ये त्यांनी लघुलेखकाची सर्व पदं, अधीक्षकांची सर्व पदं, अधीक्षक हे पद हे कार्यालयामधील इतकं महत्वाचं पद आहे, ते पद म्हणजे कर्मचारी आणि प्रशासन अधिकारी यांच्या मधला दुवा म्हणून त्याचा उपयोग केला जातो. पण तो दुवाच निघून काढलेला आहे, तो रुवाच काढून टाकलेला आहे आणि त्या पदांची अपग्रेडेशन करून त्या पदाला गोंडस नाव प्रशासन अधिकारी असं देण्यात आलेलं आहे. आश्चर्य असं वाटतंय की एखाद्या कर्मचाऱ्याची 5-10 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर डायरेक्ट त्याला जर प्रशासन अधिकारी म्हणून त्या पदावर जर बसवलं तर त्याच्या हातून एन नंबर ऑफ चुकवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण त्याचा अनुभव त्याच्यामध्ये काम करणारा आणि डिस्ट्रिक्ट लेवल ही पदं वाढवण्यात येणार आलेली आहे की जिथे अधीक्षकच्या पदाची किंवा जे रिजनल ऑफिस आहे किंवा जे आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणी ही अधीक्षकांची अत्यंत महत्वाची पदं असताना त्या पदच काढून टाकतात. स्टेनोग्राफर हा सुद्धा एक कार्यालयातील महत्वाचा दुवा आहे, याची सर्व पदं निराश करण्यात आलेली आहेत. आणि मग अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पदं निराश करण्याचं धोरण समोर आल्यानंतर
कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, याबद्दल ज्या तांत्रिक संघटना होत्या त्या तांत्रिक संघटनेला पाचारण करण्यात आलं, पण कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना होती त्या संघटनेला पूर्ण आकृती बंदाचा आढावा घेऊन कधीही पाचारण करण्यात आलं नाही। हा एक प्रकारचा अन्यायचा कर्मचाऱ्यांवर। दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कर्मचाऱ्याला कुठल्याही गोष्टीला कायद्यामध्ये सुद्धा अशी तरतूद आहे की त्यांना काहीतरी नॅचरल जस्टिस द्यायला पाहिजे, नैसर्गिक न्याय तत्वाचं जे तत्व आहे ते तत्व वापरलं पाहिजे ना, कर्मचाऱ्यांच्या भावनाही लक्षात घ्यायला पाहिजे। पण इथं भावना विचार करता मुस्कुंडी मारून त्या कर्मचाऱ्याला दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मग आता ह्याच्यासाठी कुठेतरी आवाज उठवायचा का नाही, तर आपल्याकडे